नमस्कार आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी गाजरचा पराठा कसा बनवायचा गाजर लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे गाजरामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस अ ब व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर प्रथिने खनिजे तंतुमय व पिष्टमय घटकही असतात त्यामुळे बाळाचे पोट नीट साफ होण्यास मदत होते चला तर पाहूया गाजरचा पराठा इथे मी एका बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे व चिमूटभर आपण हळद ॲड करणार आहोत पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने चुरून आपण यामध्ये ॲड करणार आहोत मीठ आपण चवीनुसार ॲड करणार आहोत आता आपण इथे एक चमचाभर तिळ घेतलेले आहेत तीळ लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतात तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात आता आपण हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक कप गाजराचा कीस मी ॲड करत आहे एक मीडियम साईजचं गाजर साल काढून इथे मी खिसून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी ऍड करून याचा मऊसूद असा गोळा मळून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी ऍड करून याचा गोळा मळून घेणार आहोत गाजर खाल्ल्याने लहान मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास भरपूर मदत होते त्यामुळे लहान मुलांना नियमितपणे रोज एक गाजर तरी नक्की खाण्यास द्यावे म, तुम्ही लहान मुलांना डायरेक्टली गाजर देऊ शकता किंवा असा गाजरचा पराठा किंवा गाजरचं सूपही बनवून देऊ शकता आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आता आपण यावर एक चमचा तूप लावून हा दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही लावू शकता परंतु तूप लहान मुलांसाठी हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे आपण तूप लावून हा गोळा दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर याचे पराठे लाटायला घेणार आहोत आता हाताला थोडंसं पीठ लावून आपण याचे छोटे छोटे गोळे बाजूला काढून घेणार आहोत पराठ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच लहान मुलांना ज्याप्रमाणे आवडतात त्याप्रमाणे ठेवू शकता आता आपण दोन्ही बाजूला थोडं थोडं पीठ लावून याचा पराठा लाटायला घेणार आहोत तुम्ही पराठ्याला कोणताही शेप देऊ शकता रेक्टँगल सर्कल मुलांना आवडतील त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता थोडासा पराठा लाटून झाल्यावर आपण यामध्ये थोडंसं तूप लावून हा पराठा बंद करून घेणार आहोत म्हणजे पराठा खुसखुशीत होण्यात मदत होते आता पुन्हा एकदा दोन्ही बाजूला पीठ लावून हळ हल, हलक्या हाताने आपण हा पराठा गोलाकार लाटून घेणार आहोत हा पराठा तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता याचा रोल बनवूनसुद्धा मुलांना देऊ शकता जर एखाद्या वेळी गडबड असेल त्या दिवशी तुम्ही रात्री हे पीठ तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता व सकाळी लहान मुलांना याचा पराठा लाटून देऊ शकता आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावर आपण हा पराठा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूला तूप लावून आपण हा पराठा व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत ही रेसिपी लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे व झटपट होणारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका व याचप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पौष्टिक व नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद